काँग्रेस नेत्या डॉक्टर स्वाती वाखेकर यांची पूरग्रस्त भागात नुकसानीची पाहणी। शनिवार दिनांक 22 जुलै रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर झाला, त्यामुळे नदी नाल्यांना महापूर आल्याने बहुतांश गावातील घरात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले, तर हजारो एकर जमीन पिकांसह खरडून गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले। शेतकरी शेतमजुरांना मुसळधार पावसाचा फटका बसला। शेती पिकाच्या नुकसानीसह मोठ्या प्रमाणात घराची पडझड सुद्धा झाली। त्याचबरोबर गुराढोरांच्या चाऱ्याचे व गोठ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षनेत्या डॉक्टर स्वाती वाखेकर यांनी जळगाव तालुक्यात उटी बुद्रुक, उटी खुर्द, वडशिंगी, एनगाव, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, चावरा, इलोरा आदी गावांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली व पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। शनिवार दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे लोकांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सर्व सामानाचे व धान्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही घरे जमीनदोस्त तर काही घरांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली। काही ठिकाणी जनावरे व शेती साहित्य नदीच्या पुरात वाहून गेले। संभाव्य नुकसान पाहता सरकारने कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट नुकसानग्रस्त शेतकरी शेतमजुरांना यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेस महिला प्रदेश सचिव डॉक्टर स्वातीताई वाखेकर यांनी केली आहे। याप्रसंगी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता श्याम खंडागळे, जळगाव।